कोरोनाची स्थिती जी आहे ती महाराष्ट्रामध्ये भयानक होते आहे, विशेषतः नागपूरमध्ये. आणि नागपूरचे तिन्ही मंत्री जे आहेत ते नागपुरात नाही, विशेषतः पालकमंत्री दौऱ्यावर आहेत प्रचारात. नागपुरातली परिस्थिती खरोखर भयावह होते आहे. 4,500 केसेस काल नागपूरमध्ये आहेत आणि लोकांना आता बेड्स मिळत नाही आहे, हॉस्पिटलमध्ये जागा उरलेली नाही आहे. त्यामुळे खरोखर अतिशय मला असं वाटतं गंभीर परिस्थिती आहे. प्रशासनाला पूर्ण ॲक्टिव्ह मोडमध्ये न्यावं लागेल आणि लोकांना आता मदत करावी लागेल, लोकांना धीरे द्यावा लागेल आणि लोकांना मोठ्या प्रमाणात व्यवस्था देखील उपलब्ध करून द्यावी लागेल. नागपूर में कोरोना की स्थिति काफ़ी खराब हो गई, खासकर आपके विधानसभा क्षेत्र में, तो इसको लेकर सर आप क्या कहना चाहेंगे? देखिए, नागपुर में कुल मिलाकर कोरोना की परिस्थिति बहुत गंभीर है. 4,500 केसेस कल नागपुर में कोरोना की देखने को मिली है. सरकार को इसको गंभीरता से लेना पड़ेगा. अभी नागपुर में लोगों को बेड्स नहीं मिल रहे, नागपुर में लोगों को अस्पताल नहीं मिल रहा है, इलाज नहीं मिल रहा है. मुझे लगता है कि मिशन मोड पर प्रशासन को इसमें काम करना पड़ेगा. हम प्रशासन का उसमें साथ देंगे.